नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाविद्यालय कधी सुरू होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे. तर क्युरिओसिटी तुमच्याकडे असणं साहजिकच आहे. तर उदय सामंत सरांनी एक माहिती दिलेली आहे, तर त्यांनी काय म्हटलं आहे नेमकी महाविद्यालय सुरू करण्याबाबत, तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून चॅनलवर जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर महाविद्यालय सुरू होणार आहेत, पण उदय सामंत सरांनी काय सांगितलं आहे नेमकी ते पाहूया. तर राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले झाल्यावर महाविद्यालयांचे वर्ग सुरू करता येतील अशी ग्वाही राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. तर तसेच अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालय शुल्कासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर समितीच्या अहवालानंतर शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले. तर या ठिकाणी समितीच्या अहवालानंतर शुल्क कमी करण्याचा निर्णय होईल. निर्णय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशीन सभागृहात प्रति कामकाजाला त्या सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. तर या ठिकाणी त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की महाविद्यालय लवकरच सुरू करण्यात येतील, की सर्व विद्यार्थी दोन डोस घेत नाहीत. तर जेव्हा सर्व विद्यार्थ्यांचे दोन डोस घेणं कम्प्लीट होईल वॅक्सिनचे, त्या दिवशी तेव्हापासून महाविद्यालय सुरू करण्यास काही हरकत नाही असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तर उदय सामंत सरांनी सांगितल्याप्रमाणे महाविद्यालय तेव्हा सुरू होतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.